नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 3 वतीने नमस्कार चौक येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन व 4 शाखा अनावरण कार्यक्रम नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर व नांदेड उत्तर शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर उपप्रमुख दर्शन सिंग शिंदू यांच्या वतीने संपन्न झाले। यावेळी उपस्थित शिवसेनेचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते। त्यासोबतच हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल बालाजी कल्याणकर यांनी देखील सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन व कौतुक केले। त्या संदर्भात पाहूया। कोरोना लसीकरण तुम्ही ठेवलं आहे, पहिल्या लस, दुसरी लस, घरपोच आणि तुम्ही सगळ्यांना सांगितलं की लस घेतले पाहिजे, जनजागृती केली जाता, त्याबद्दल तुम्ही उद्देशाने कार्य करायचं। नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय बालाजी भाऊ कल्याणकर साहेब यांच्या आवाहनाने त्यांनी आम्हाला आवाहन केलं की भाई जागोजागी प्रत्येक प्रभागामध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सिन यांचे कॅम्प लावा आणि पहिली आणि दुसरी लस हे लोकांना देण्याकरिता कॅम्प लावा आणि जनजागरण करा। त्या माध्यमातून मी फेसबुक आणि व्हॉट्सअप या माध्यमातून 2-3 दिवसापासून सातत्याने हे कॅम्प आहे म्हणून टाकत होतो आणि नंतर कार्यकर्त्यांनाही सांगितलं आणि घरोघरी कार्यकर्त्यांनी जाऊन सांगितलं आणि त्याचंच कुठंतरी फळ की 500 ते 550 लोकांनी आज या कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचं या माध्यमातून वॅक्सिनेशन करून घेतलं आणि सर्व वॅक्सिनेशन करणाऱ्या माझ्या बहीण भावांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज मला भरभराटून प्रतिसाद भेटला। प्रभाग क्रमांक 3 मधले माझे जे मित्रपरिवार आहे त्यांच्या माध्यमातून मला कार्य करायला बळ येते आणि त्या जनतेनं मला भरभरून प्रेम दिलं। 500 ते 550 लोकांनी आज वॅक्सिनेशन करून घेतलं। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण राज्यभर अभियान चालू होतं। तर नांदेड उत्तरचे आमदार आदरणीय बालाजीरावजी कल्याणकर साहेब आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय दत्ता कोकाटे आणि दर्शनसिंगबाई सिद्धू यांनी हा प्रोग्राम समजणे की प्रभाग क्रमांक 3 यांचा निवेदन करून व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमांनी कोरोनाच्या या लसीकरण जर झाल्याच्यानंतर नागरिकाचं त्यापर्यंत सुरक्षित राहावं याच्यासाठी हे सामाजिक उपक्रम शिवसेनेच्या माध्यमाने राबवलं आणि संपूर्ण जनतेने भरभरून या ठिकाणी आज जवळपास 550 जवळपास आतापर्यंत कोरोना लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि याच पद्धतीनं पुढं आणखीन समजून येते की कोणीही कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये हे राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आवाहन आणि दक्षिण उत्तरचे आमचे आमदार यांच्या माध्यमाने आम्ही या ठिकाणी प्रोग्राम घेतला।